येणाऱ्यांचे स्वागत करतात ती घराची दारे. आपले घर, बंगला, ऑफिस, फार्म हाऊस यासाठी सुंदर डिझाईन केलेली जम्बो फ्रेंच डोअर, सेफ्टी डोअर आणि तीही 18 गेज GI सेक्शन मटेरियल वापरून आणि 80 मायक्रॉन पावडर कोटिंग केलेली, संपूर्णपणे मेंटेनन्स फ्री. नजर खिळून राहील असे आकर्षक सर्व प्रकारचे डोर्स मिळण्याचे नाशिक मधील एकमेव नाव शिवाय एंटरप्राइजेस. नाशिक मुंबई महामार्गावर प्रवास करताना वाहन चालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. मुंबई नाशिक असा प्रवास करताना 6 तासांपेक्षा वेळ लागत आहे. यामुळे आज नाशिक मुंबई महामार्गावर शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या वतीने खासदार हेमंत गोडसे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं. महामार्गावरील खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करत या आंदोलनाची सुरुवात करण्यात आली. मला असं वाटतं का राष्ट्रीय महामार्ग 3 हा नाशिक ते मुंबई हा अतिशय खडतळ प्रवास या ठिकाणी झालेला आहे. संपूर्ण राष्ट्रीय महामार्ग 3 ला रस्त्यावरती खड्डे पडलेले आहेत आणि तरीही टोल या ठिकाणी वसूल केला जातो. त्याचबरोबर अनेक ठिकाणी या ठिकाणी कामं सुरू आहेत, परंतु ज्या ज्या ठिकाणी ज्यावेळेस कामं सुरू असतात तर त्या ठिकाणी गार्डियन्स उभे केले जावेत असं त्या करारनाम्यामध्ये असतं, परंतु त्याची देखील सुविधा या ठिकाणी केली गेली नाही. आपण या अगोदर 8 दिवसापूर्वी राष्ट्रीय महामार्गाचे PD RO यांना देखील सांगितलं होतं की ताबडतोब या खड्ड्यांवरती आपण खड्डे भरण्याचं काम लवकर सुरू करावं, कारण आपण टोल वसूल करत असताना टोलच्या अग्रीमेंटमध्ये असतं का जर 24 तासामध्ये खड्डा भरायची जबाबदारी ही त्या टोल धारकाची असते. आणि म्हणून मला असं वाटतं का या ठिकाणी जर 8 दिवसा 15 दिवसामध्ये जर हे खड्डे भरले गेले नाही आणि वाहतूक सुरळीत झाली नाही तर टोल बंद करण्याचा इशारा आम्ही या ठिकाणी देणार आहोत. या संदर्भामध्ये आम्ही राष्ट्रीय महामार्गाच्या प्रशासनाची सातत्यानं पाठपुरावा या ठिकाणी करत आहोत, परंतु त्यांच्या ढिसाळ कारभारामुळं या ठिकाणी अनेक लोकांना त्या ठिकाणी प्रवाशांना या ठिकाणी त्रास होतो आणि म्हणून आपण वेळोवेळी सांगितल्यानंतर देखील त्यांनी याची गांभीर्याने दखल घेतलेली नाही. लवकर यांनी हे खड्डे बुजवले नाही आणि वाहतूक जर सुरळीत केली नाही तर मला असं वाटतं का आम्ही याच्यापेक्षाही मोठं आंदोलन करून टोल बंद करण्याचा इशारा ठिकाणी देणार आहोत. नाशिक मुंबई महामार्गावरील आंबी बाहुली फाट्यावर सर्वात बिकट परिस्थिती असल्यामुळे आज तिथे कामास सुरुवात होईल अशी माहिती यावेळी राष्ट्रीय महामार्ग अभियंता शशांक आडके यांनी दिली. 6 ते 8 टीम ऑलरेडी आमची डिप्लॉइड आहे. आज सगळ्यात जास्त बाधित झालेला आंबे बाहुल्या फाट्यावर गोडसे साहेबांनी दाखवल्याप्रमाणे आमची टीम विल्लोळी पर्यंत आलेली आहे. आज दुपारी तिथे काम चालू होईल आणि आज सुस्थितीत करण्यात येईल. नाही बरं, एवढे खड्डे पडले तरी उजवण्यात काही येत नाही. आमची कंटिन्युअस टीम चालू आहे, फक्त कसं आहे बिटुमिनस मटेरियलचं शॉर्टेज असल्यामुळे कोल्ड मिक्स अवेलेबल करून भरण्यात येत आहे. नियमानुसार किती वेळात खड्डे पुजवले? 24 तासात भरले पाहिजे ते मान्य आहे. इथे किरकोळ डागडुजी आपण केलेली पण होती, पण त्यांनी काही फरक पडत नसल्यामुळे आज आपण तिथे कोल्ड मिक्स एक वेगळं मटेरियल अरेंज करून आज दुपारनंतर इथे तुम्हाला फरक दिसेल. पण नाशिक मुंबई रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठे मोठे खड्डे पडलेले, त्यामुळे 3 तासाचा प्रवास 8 तासावर गेलाय. तिथे नाशिक मुंबईला मेन म्हणजे ते आसनगावच्या सेंट्रल रेल्वेचं आरओबीचं काम चालू आहे, तिथे जाम जास्त होत आहे. त्याच्यासाठी पण सेंट्रल रेल्वे सोबत आज एक मीटिंग लावलेली आहे जी सध्या आता चालू आहे. या महामार्गावरील खड्डे तात्काळ बुजवून वाहतूक सुरळीत केली नाही तर यापेक्षाही मोठं आंदोलन केलं जाईल असा इशारा यावेळी खासदार हेमंत गोडसे यांनी दिला. त्यामुळे या महामार्गावरील खड्डे बुजवले जाणार का हे बघणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो नाशिक.